नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण जालना येथून डॉक्टर यशवंतराव सोनुने जीईएस कॉलेज मराठी भाषा प्रमुख आणि लोकशास्त्र प्रमुख. मला अत्यंत आनंद होतोय की ज्या कॉलेजचा मी एक वर्ष प्राध्यापक होतो आणि त्या सगळ्या भूतकाळातील स्मृतीला उजाळा देत असताना सरांचं काम हे अत्यंत एक महात्मा गांधी मिशनचं काम खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत. आणि हा योग जो घडून आलेला आहे ते आमचे मित्र वर्गमित्र बसवराजजी कोरे सर की त्यांच्यामुळंच मला विजयांना बोराडेंची मुलाखत घेता आली, रेखाताई बैजल आणि आज डॉक्टर यशवंतरावजी सोनुने यांची मुलाखत घेण्याचं भाग्य लाभलेलं आहे. एक जागतिक कीर्तीच्या अनेक मोठ्या मोठ्या विचारवंताशी, लेखकाशी, साहित्यकाशी, राज्यकर्त्याशी संबंध असताना, संपर्क असताना सुद्धा अत्यंत विनम्रता आणि सहजता ज्यांच्या स्वभावात दिसून येते त्यांना आपण भेटणार आहोत. मित्र हो, फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. तर आपण भेटत आहोत डॉक्टर यशवंतराव सोनुने यांना. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण आपलं शालेय महाविद्यालयीन शिक्षण आणि मराठी भाषा पुन्हा आपण प्राध्यापक डॉक्टरेट इकडे हे कसा कसा प्रवास झाला हे आपण श्रोत्यांना सांगावा अशी मी विनंती करतो. नमस्कार. माझं शालेय शिक्षण जे आहे ते माझं गाव जे आहे कुंभारदरी जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यामध्ये तिथं झालंय. महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते जालना शहरात मशोदरी महाविद्यालयात झालं आणि पुढचं पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये झालं. दरम्यानच्या काळामध्ये मराठी एम ए झाल्यानंतर माझं बी एडचं शिक्षण झालं, त्याच्यानंतर एम फिल मराठीमध्ये केलं, त्याच्यानंतर पी एच डी डॉक्टर यू ओ पठाण यांचं संत साहित्य चिंतन या विषयावरती केलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये राहिलेला वेळ जो आहे तो पत्रकारितेचं प्रशिक्षण सुद्धा मी पूर्ण केलेलं आहे. सर, आपण जेईएस कॉलेजला कधीपासून प्राध्यापक म्हणून आहात? मी 2003 मार्च 2003 या महाविद्यालयामध्ये माझी सेवेची सुरुवात केली. त्या अगोदर एक वर्ष जे आहे ते संत रामदास महाविद्यालय घनसावंगी इथं एक वर्ष होतो आणि 2003 पासून या महाविद्यालयात काम. आपलं शैक्षणिक जसं आपण पी एच डी मिळवला तर आपली गाईड युम पठाण नाही, आपली गाईड कोण होतं? डॉक्टर शरद व्यवहारे सर, जे की लोकसाहित्याचा त्यांचा उत्तम असा अभ्यास आहे. तर आपण आता गाईड म्हणून म्हणजे आहात का सध्या? किती विद्यार्थी तुमच्याकडे डॉक्टरेट म्हणून तयार झाले आणि किती विद्यार्थी हे आता म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत? माझ्याकडे 8 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे, पैकी 2 विद्यार्थ्यांनी आता सबमिशन झालेलं आहे, म्हणजे त्यांचं काही दिवसामध्ये 2 विद्यार्थ्यांचं होईल. सर, मराठी भाषा ही आपली भाषा असली तरी या ठिकाणचं ग्रामर, शुद्ध लेखन, साहित्य, नंतर कविता असे वेगवेगळे भाग पडतात आणि मराठी ही इंग्रजीपेक्षा वीक आहे शुद्ध लेखनाच्या ह्याच्यात जाणवते. तर तुमचं आजच्या विद्यार्थ्यांचं मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा वाटतो? आता मला असं वाटतं की शुद्ध लेखन जो आहे तो भाग आता फार दुय्यम सगळेच लेखत आहेत. त्याचं कारण असं आहे की त्याच्यापासून काही कुणाचं अडत नाही आणि तंत्रज्ञान आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये शुद्ध लेखन जे आहे ते आपोआपच, म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये टाईप करणं सुरू केलं की ते आपोआप शुद्ध त्या पद्धतीनं लिहिलं जातं, तर त्याच्यामुळे ती अडचण राहिली नाही. राहतो उच्चाराचा प्रश्न, कारण बोलताना शुद्ध बोलता आलं पाहिजे किमान, तर तो बऱ्यापैकी आता मुलं काय माध्यमांचा जो परिणाम आहे तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी भाषा जी आहे ती प्रगल्भ झालेली दिसते. आता दिवसेंदिवस माझी मी जेव्हा कॉलेजला आमचे कोरे सर होते, प्राध्यापक हे मार्गदर्शक होते, प्राध्यापक हे पालक होते आणि दिवसेंदिवस मी एका एनएसएसच्या सांगता समारंभात म्हटलं होतं की कामचोर म्हणजे पाट्या टाकायचं आणि विद्यार्थ्यावर संस्कार वगैरे
हे सुरुवात म्हणजे तुमचा बिगिनिंगचा किंवा विद्यार्थी दशेचा काळ आणि आजचा काळ हा एका बाजूला CHB असुरक्षितता डोनेशन घेऊन नोकऱ्या यामुळं प्राध्यापक सुद्धा हा दुबळा आणि मजबूर होत चाललाय याच्यावर तुमचं काय मत आहे सर? निश्चितपणे तसं तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य यासाठी आहे की शासनाची भूमिका आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत. की महाविद्यालयामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण इथं होतं, पण शासनाची जी भूमिका बदलत चालली की पहिलं CHB आणलं, CHB मध्ये आता त्या जागाच भरायच्या नाही आणि त्याच्यामुळं अर्धे अधिक प्राध्यापकच नाहीत. दुसरं असं की एकाला भरपूर पगार आहे आणि दुसरा जो आहे तो वेटबिगारी सारखं काम करतोय, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा कराव्यात अशी काही परिस्थिती राहिलेली दिसत नाही. तर आपण प्राध्यापक आहात तर त्यावेळा वाङ्मय मंडळ किंवा आता आम्हाला कॉमर्सला वाङ्मय मंडळ होतं, नियोजन मंडळ होतं, तर आपल्याकडे साहित्य विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाचा विकास करण्यासाठी एकांकिका स्क्रिप्ट लिहिणं, कविता लिहिणं, मुलं तयार होत आहेत का? आणि काही मुलांचे काव्य संग्रह प्रकाशित झाले, कथा कथन, असं काय म्हणजे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की खूप आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेसचं वातावरण आणि आत्ताच्या वातावरणामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसतो. म्हणजे आम्ही एक काळ होता की वर्गात जागा मिळत नाही म्हणून एक अर्धा तास अगोदर जाऊन बसायचं की आपल्याला पहिल्या डेस्कवरती. आता परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस एवढी कमी होत चालली, त्याचं कारण भरपूर आहेत की ग्रामीण भागामध्ये महाविद्यालय झाली, नॉन ग्रँट महाविद्यालय झाले, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याचा परिणाम शहरी शिक्षण जे होतं जिथं गुणवत्तेचं शिक्षण मिळत होतं तर तिथं परिणाम होणं साहजिक आहे. दुसरं असं की विद्यार्थी जे आहेत तर विद्यार्थी येणारा जो विद्यार्थी आहे तर तोही त्या पद्धतीचा, म्हणजे मला आता शिकायचं आणि शिकून मला काहीतरी पुढं दिसत होतं भवितव्य, आता तेही दिसत नाही. म्हणजे नोकऱ्याची संधी जी आहे ती कमी होताना दिसते, शासन जे आहे ते जागाच भरायला तयार नाही आणि त्याच्यामुळं मुलं जी येत आहेत तर तीही त्या पद्धतीची येत नाही. दुसरी गोष्ट की नापासच करायचं नाही, म्हणजे सगळीच मुलं पास आणि त्याच्यामुळे जी येत आहेत मुलं आम्हाला माहिती की पास होतो आपण, त्याच्यामुळं ती गुणवत्ता ही थोडीशी खालावत चाललेली आपल्याला दिसते. दुसरं तुम्ही जो प्रश्न केला की महाविद्यालयामधलं जे वातावरण त्या काळचं होतं तर ती आज आहे का? निश्चितपणे त्या पद्धतीचं काम आम्ही करतोय पण प्रतिसाद तेवढा मिळत नाही. म्हणजे आता महाविद्यालयामध्ये भित्तीपत्रक आम्ही नियमितपणे काढतो, भित्तीपत्रकाबरोबर कवी संमेलन, कथाकथन, त्याच्यानंतर नवोदित लेखकांची कार्यशाळा, नाट्य प्रशिक्षण, ह्या सगळे उपक्रम होतात पण प्रतिसाद जो आहे तो निश्चितपणे कमी झालेला आपण दिसतो. तर हे येणाऱ्या काळात बुकवर्म किंवा परीक्षार्थी विद्यार्थी जर बनले तर ते भारताचे आदर्श नागरिक किंवा माणूस राहणार नाहीत असं मला वाटतं, यावर तुमचं काय मत आहे सर? अगदी तुमच्या मताला म्हणजे पूर्णपणे सहमत आहे. शासनाची जी भूमिका असायला पाहिजे, कारण आता प्रत्येक ठिकाणी शासन काय करतं, नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्येक ठिकाणी कौशल्य आणायचं. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो की आमच्याकडे ITI पासून IIT पर्यंत हे सगळं कौशल्य देणारे अभ्यासक्रम आहे, तेवढं असून आम्ही पुन्हा कला शाखेत सुद्धा प्रशिक्षण काय तर पुन्हा स्किल शिकवा. म्हणजे काय शिकवायचं? राज्यशास्त्रातलं स्किल, इतिहासातलं स्किल, मराठीतलं स्किल. प्रश्न असा आहे की तुम्हाला कौशल्य 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 म्हणत असताना आम्ही सोशल सायन्सचा जो गाभा आहे तर तो पूर्णपणे बाजूला राहतोय. म्हणजे एखाद्याला कवी बनायचं तर त्याला तुम्ही म्हणणार नाही तू कवी नको बनव, तू काय कर, तू काहीतरी दुसरं कौशल्य शिक. एखाद्याला करिअर करायचं अर्थशास्त्रामध्ये तर त्याला तुम्ही म्हणणार नाही अर्थशास्त्र थोडं शिक आणि बाकीचे कौशल्य शिक. म्हणजे त्याला काय करतोय आपण तर कौशल्याच्या याच्यामध्ये त्याला गुरफटून टाकतोय. म्हणजे खरं तर बाहेर गेल्यानंतर भरपूर अभ्यासक्रम कौशल्याचे तो करू शकतो. म्हणजे आम्ही BA करत असताना आम्ही कम्प्युटर शिकलोच, तेव्हा टायपिंग शिकलो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो सोबत सोबत. पण तुम्ही काय करतायत त्याला पूर्णपणे डायव्हर्ट करतायत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती मुलं जी आहेत ना इकडचे ना तिकडचे अशी परिस्थिती झालेली. अशा एका परिस्थितीमध्ये आपण अत्यंत महत्वाचा मानव जातीच्या कल्याणाचा, राष्ट्र उभारणीचा महात्मा गांधी अध्ययन केंद्र चालवता, तर सर सगळीकडे वाळवंट असताना, निराशाजनक वातावरण असताना आपण
म्हणजे जसं आपण मी काही इस्रायल पाहिलं नाही पण इस्रायल सारखं शेती करायचा प्रकार असं कठीण काम प्राध्यापकावर आणि तुमच्यासारख्या काम करणाऱ्या काम तो कारण प्राध्यापकांचं काही नाही पण ज्यांना काही घडवायचंय त्यांना कधी कधी थोडं फिलिंग्स काय निश्चितपणे निराशेचं वातावरण तर सगळीकडेच आहे पण त्या निराशेच्या वातावरणामध्ये काहीतरी दिवा असतो तो आपल्याला खुना होत असतो नेमकं की नाही घडत तू काहीतरी कर. मी 2003 इथं आलो सर. म्हणजे आश्चर्य जे आहे की एका महाविद्यालयामध्ये एक छोटस सेंटर एवढ्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे महिलांसाठी काम, शेतकऱ्यांसाठी काम, विद्यार्थ्यांसाठी काम, समाजातले वेगवेगळ्या घटकांसाठी काम एवढं करत असताना पुन्हा विद्यार्थी संस्कारित व्हावे यासाठी शालेय स्तरावर पासून तर महाविद्यालयीन स्तरापर्यंत आणि ते फक्त जालन्यापुरतच का महाविद्यालयापुरतच का तर नाही. म्हणजे जालन्यात सेंटर असताना आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली मुलं इथं प्रशिक्षण करायचं. जालना जिल्ह्यातले शिक्षक जे आहे कारण माझा सगळ्यात मोठा बेस जो आहे तो शिक्षक होता. भर जो आहे की शिक्षक जर तो ट्रेन झाला किंवा त्याला एक विचार मिळाला तर तो अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. म्हणून आम्ही काय केलं तर 2004 मी सेंटर जवळपास सुरू झालं आमचं. तर सुरुवातीचे जे 2 होते आमचे 4 ते 6 तर हे आम्हाला सगळ्यात जास्त मदत मिळाली मुंबई सर्वोदय मंडळाची. तेव्हाच कुठलंही आम्हाला अनुदान नव्हतं. मनातून वाटत होतं काहीतरी करावं. मग सोबत आमच्या राष्ट्रीय सेवा योजना होती. मग राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही गावं दत्तक घेतली आणि जी 2 दत्तक घेतली म्हणजे जालना तालुक्यामध्ये एक बापकळ नावाचं गाव होतं आणि एक जालना तालुक्यामध्ये दुसरं गाव जे आहे ते माळशेंद्रा म्हणून गाव होतं. त्या 2 आम्ही आदर्श गाव म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आणि दोनही गाव असे होते आमची की त्या गावामध्ये जाण्यासाठी बस नव्हती, टेलिफोनची सुविधा नव्हती, वर्तमानपत्र नाही, 4th पर्यंतची शाळा. जेव्हा आम्ही गेलो तर तेव्हा मोटरसायकल आम्हाला लोटत न्यावं लागले सर. आणि मुद्दामून आम्ही ठरवलं होतं की जिथं कुठलीही साधनं नाही असं गाव घ्यायचं. दुसरं असं की प्रतिकूल वातावरण म्हणजे मी माळशेंद्रा जेव्हा गाव घेतलं तर आम्हाला असं वाटलं सर चला डोंगराळ वस्तीमधलं गाव आहे जिथं कुठल्याच सुविधा नाही आणि गावातले लोकही फार चतुर असतात असं की आम्हाला समजूत दिलं नाही शेवटपर्यंत. त्यांना असं वाटलं कुठली तरी योजना आहे ते आपण करूया मदत. मग पहिल्याच आम्ही वर्षभर तिथं बैठका घ्यायचो आणि बैठक घेत असताना आम्हाला काही जाणवलं नाही की गावात या तुम्ही आम्ही सगळी मदत करू या तुम्ही. ज्या दिवशी आम्ही गेलो तर त्या गावातली परिस्थिती अशी की सगळेच लोक डुलत यायला लागले म्हणजे सगळे दारू पिले. करायचं काय 10 कॅम्प मध्ये 5 आम्ही तसेच घालवले. गावात जायचो भांडणं करायचं की लोक परत यायचं. 5व्या दिवशी मात्र आम्ही थोडस आता शेवटचं एक आपण ज्यावेळेस काहीच आपल्याला जमत नाही तर त्यावेळेस मग आपण काय करतो की एक शेवटचे हातपाय मारून बघूया आपण. मग रात्री आम्ही एक कीर्तन ठेवलं होतं. पाठक गुरुजी म्हणून इथं प्राचार्य होते त्यांचं एक कीर्तन ठेवलं. ते आले 5 5 लोक 5 भजनी मंडळ फिरली. आता करायचं काय म्हणलं एखादं पडलं तर त्याची बातमी होईल. म्हणून मग त्यानं कानात सांगितलं सर असा असा प्रॉब्लेम दिसतोय. ते म्हटलं सर त्यांना सांगा की त्यांना जायचं म्हणून प्रवचन करतोय आणि भजन आपण रात्री करू. मग ते आम्ही त्यांचं प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर भजन रात्री सुरू झालं ते भजनच थांबायला तयार नाही. आता करायचं काय 10 तर थांबायचं. आम्ही 10 त्यांना सांगितलं बाबा तुम्ही थांबा. त्यांना वाटलं लावून दिलं आणि गावातल्या सगळ्या बायांची मीटिंग आम्ही 10 गावात घेतली. व्हेरी गुड. झालं असं होतं की आम्हाला म्हणजे जिल्हा प्रशासनाचं खूप चांगलं सहकार्य त्या काळात मिळायचं. म्हणजे निपुण विनायक नावाचे एक CEO होते जिल्हा परिषदचे. तर ते म्हटले तुम्हाला काय मदत करायची. मग ते त्या दिवशी नाही अगोदरच्या दिवशी त्यांनी मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्येच अनुभव असा आला की तिथंच भांडणं. मग SP बोलून पोलीस प्रोटेक्शन आणि ते सगळं तिथे भांडणं त्यांनी मिटवले आणि 5 आमचा तोच प्रकारचा होता. 5व्या दिवशी मात्र तिथल्या बायांनी जे आहे त्या गावातल्या तर त्यांनी सगळ्यांनी एक पक्क ठरवलं की उद्या जर म्हणजे माझा नवरा जरी कामाच्या मध्ये आला तर आम्ही पोलीस केस करू. पुढचे 5 एकही कोणी मध्ये आलं नाही आणि 5 अख्खं गाव म्हणजे 100% गाव जे आहेत ते हगणदारी मुक्त झालं आमचं. तर 5 आम्ही काय केलं की मग इथली रोटरीची मदत, स्वयंसेवी संस्थांची मदत, मग तिथं कारागीर नेले, खड्डे खोदून घेतले, मुलांचं काम, दिवस रात्र काम केलं आणि मग ते गाव जे आहे त्या गावाला त्या वर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार. व्हेरी गुड. आणि हे सर्व करत असताना मग NSS आपल्या बाजूला होती का ती वेगळी होती सर? नाही 4 ते 6 मी NSS मध्ये काम केलं. 6 मग 4 आम्ही काय केलं की मुंबई सर्वोदय मंडळ आहे मुंबईला तिथले सोमय काका म्हणून आहे TRK सोमय जे की मुंबईत खूप मोठं काम केलं. त्यांनी भारतभर काम करतात आणि तरुणांमध्ये काम करतात. मी जेव्हा विद्यापीठात शिकायला होतो तेव्हा विद्यापीठात एक शिबिर जे आहे त्यांनी घेतलं होतं.
आणि ते जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये ते शिबिरं घ्यायची. झालं असं की ते त्या शिबिरामध्ये थोडेसे तिथले वाद आणि त्याच्यामुळे त्यांनी मला म्हटलं की तू जिथं जाशील तिथं मला सांग. मी आल्यानंतर मी जेएसला आल्यानंतर त्यांना सांगितलं काका मी इथं आलोय आणि मला एक कॅम्प द्या. त्यांनी काय हरकत नाही. तर त्यांनी 2004 आम्हाला 5,000 रुपये दिले असते की तू काय कर 2 दिवसाचं शिबिर घे. आणि 2 दिवसाच्या शिबिरामध्ये मग आम्ही काय केलं 4,500 रुपये खर्च झाले आमचे, 500 रुपये आम्ही परत केले. तर असं होत नाही कधी की एवढं मोठं शिबिर त्यांनी त्या बातम्या हे ते सगळं कातरण पाहिल्यानंतर तू एवढं सगळं कर केलं मी पुढच्या वर्षी तुला 15,000 दिले. आणि मग त्यांनी 2005 त्यांनी मला 15,000 दिले. तर 15,000 परत 1,500 आमचे राहिले तसेच ते परत आम्ही परत करून दिले त्यांना. पण त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की अरे हे काम करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने इमारतीत बरे काम करतायत. मग त्यांनी काय केलं की तुम्ही एक काम करा म्हणे की UGC एक अशी स्कीम आहे महात्मा गांधी अध्ययन केंद्राची, तुम्ही त्यासाठी प्रपोजल पाठवा. म्हणून त्यांनी एक प्रपोजलची कॉपी सुद्धा आम्हाला एका महाविद्यालयाची पाठवली मुंबईच्या की तुम्ही या पद्धतीने बनव. मग मी सरांना सांगितलं ते असं म्हटलं की मग ते सुरुवातीला त्यांना असं वाटलं की स्टाफ द्यायचा मग माणसं कुठून आणायचे. मग परत सोमयोगाने त्यांना फोन केला की प्राचार्यांना की सर तुम्ही टाका. मग ते म्हणे तुम्ही करा प्रपोजल. मग प्रपोजल तयार केला. प्रपोजल केल्यानंतर साधारणपणे मला वाटतं एप्रिलमध्ये आम्ही ते प्रपोजल तयार केलं आणि UGC पाठवलं. मे मध्ये पत्र आलं आम्हाला की तुम्ही प्रेझेंटेशनला दिल्लीला या. मग दिल्लीला या म्हटल्यानंतर मग प्राचार्याने तर त्यांना असं वाटलं की यांच्या काहीतरी ओळखी असतील. व तसं काहीच नव्हतं. पण ते म्हणे जा तुम्ही आता प्रेझेंटेशनला. तर माझी अडचण थोडीशी होती की बाबा भाषेचा प्रॉब्लेम तिथं जाऊन आपल्याला इंग्रजी हिंदी मराठी असं तो. मग मला सरांनी एवढं सांगितलं की तुम्ही काय करा जा तुम्ही चांगलंच होईल काहीतरी. गेलो प्रेझेंटेशन झालं त्या ठिकाणी खासदार निर्मलाताई देशपांडे एक्सपर्ट होत्या. त्यांनी ते 2 वर्षाचं काम पाहिलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं इनको देना म्हणजे बाकीचं काही भागच राहिला नाही इनको देना. मग मी संध्याकाळी त्यांना फोन केला की ताई आम्हाला भेटायला यायचं आणि ते म्हणे काही गरज नाही येण्याची. तसे त्या महाराष्ट्रीयन असल्यामुळे मराठीत बोलता आलं काही गरज नाही म्हणे येण्याची. म्हटलं भेटायला म्हणजे आम्हाला त्यासाठी नाही यायचं, आम्ही आलोय आणि महाराष्ट्रातून आलो तुम्हाला भेटावं यासाठीच यायचं. या म्हणे संध्याकाळी आम्ही गेलो त्यांच्याकडं छानपैकी गप्पा झाल्या सगळीकडचं म्हणजे जालन्यातल्या गोष्टी त्यांनी विचारल्या कारण जालन्यातही ते राहिल्या मूळच्या नागपूरच्या विनोबांच्या सोबत काम केलेल्या तेव्हा खूप सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि त्या वर्षी आमचं ते सेंटर 6 सुरू झालं. तर 6 जे सुरू झालं तर जवळपास ते 22 सातत्यानं आम्ही ते सगळे उपक्रम जे आहे ते घेतो. सध्या नाही करता नाही आता सध्या नाही शासनाची हा नसता कारण आता UGC बंद करायची आम्हाला त्याच्यामुळे काही. तर हे सर्व करत असताना मीही 2 कॉलेजला लेक्चरर म्हणून काम केल्यामुळं कोवर्कर हे फार जनशीची भावना आणि मला दोन्ही चांगले कॉलेज JESलाही होतो आणि ह्यालाही होतो NESS युवक महोत्सव गॅदरिंग बाकी प्राध्यापक आपल्या अंगावर मुलं सोडायचं काम करतात आणि मग फार मोठा ऑब्स्टॅकल येतोय आणि कशासाठी करतोय आणि आपण सहज जरी घरी बोललो मला कोण म्हटलंय करा. म्हणजे आपलं सरकार हे बिनमताचं मुलगा मत देत नाही मिसेस मत देत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हाऊ कॅन टॅकल म्हणजे कसं टॅकल करतात. बरोबर सर तो अनुभव सुरुवातीला येतो सगळ्यांनाच येतो. पण एकदा समोरच्यांच्या लक्षात आलं की आता हे ऐकत नाही आणि यांचं चांगलं चाललंय मग कुणी येत नाही मग सपोर्ट करतात. 4 जेव्हा आम्ही सुरू केलं काम तर तेव्हा सिनियर लोक होते काय आम्ही नवीन मुलं आणि नवीन मुलं म्हणजे हे काहीतरी करतायत आणि करतायत म्हणजे जे अगोदर करणारे होते प्रस्थापित तर त्यांचं स्थान थोडंसं डळमळायला लागलं ना की मग आता करायचं काय. मग त्यांनी सांग ही कालची शेंबडी पोरं हे काय करणार. ते 2-3 वर्ष झालं पण त्यांच्या नंतर लक्षात आलं की अरे हे नाही आहे साधन आहेत काहीतरी वेगळं करतायत. आणि मग पूर्णच पूर्ण म्हणजे संस्था सोबत होती महाविद्यालयातला जवळपास स्टाफ सोबत होता शहरातली खूप लोक सोबत होती आणि त्याच्यामुळे अडचण काही आली नाही. आता जालना इथं एक कॉस्मोपॉलिटियन हो म्हणजे मध्य प्रदेश मध्ये असल्यासारखं मुंबई मोतीबागकडं ब्राह्मण गल्ली मध्ये बडी सडक मारवाडी गल्ली इकडं ख्रिश्चन हे सगळं म्हणजे इथं राहत असताना मला 1 वर्षातच हिंदी मध्ये बोलावं लागायचं आणि आम्हाला ABP मुलं छात्र भारतीची मुलं जवळ यायचे पण ते सपोर्ट करायला
हुडहुड करायला उरले काय हे कायच नाही. आणि माझं बॅड लक म्हणा किंवा गुड लक की एक वर्ष राहिलो योगायोगानं कॉलेज फार चांगलं. त्या काळात बोथरा नगर अध्यक्ष होते आमच्या वेळेस, आमदार दायमा होते, आमदार आमच्या नातेवाईक शकुंतला देवी शर्मा आणि गोरेच्छा हे तीन दोन तीन MLC वगैरे. गालना म्हणजे मोठं मार्केट म्हणून होत आणि त्या काळात चेतना व्याख्यान मला वगैरे. तर मला एक म्हणायचं सर की ही एवढं सगळं करत असताना काय एक जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत, पण आता अनास्थेमुळं बऱ्याच वेळा अनास्थेमुळं मग ह्याला ही मुवमेंट आपल्याला इतके दिवस आपण चालू केली ह्याला चालू करण्यासाठी किंवा मग कॉलेज आपलं रिच कॉलेज आहे नाही जरी म्हटलं किंवा इथं बरेच दानशूर लोक आहेत तर त्या माध्यमातून काही प्रयत्न केले का सर? अजूनही प्रयत्न चालू आहेत की उभे करू आपण. आता महाराष्ट्रातून बरेच लोक बोलत आहेत, खास करून विश्वंभर चौधरी सर जे आहेत तर त्यांनी प्रयत्न केले की ते असं म्हटले की आम्ही CSR फंड मधून कुठून तरी आम्ही सुरू करून देऊ. आम्ही तसे प्रयत्न आहेत, बघूया किती यश येतं. खासदार फंड आमदार संस्थेला घेणार नाही जे रीच संस्था आहे लखोटिया वागलिया बेंजनजी सद्दामवाले लोक आहे आम्ही ठेवून देणार. पण मला असं वाटतं की तुम्ही लावलेलं रोप जवळजवळ 6 पासून 22 पर्यंत म्हणजे 15 17 18 वर्ष झालं आणि एक मानसिक आनंद ज्याला म्हणतो ना कामाचा आनंद की ज्यामध्ये आपण गांधी विचार चेतना शिबिर किंवा वक्तृत्व शिबिर किंवा वेगवेगळे सुप्त कला गुणाचा विकास तर याच बरोबर तुम्ही लिखाण वैयक्तिक कुठल्या मॅगझिनला किंवा तुमची काही पुस्तकं वगैरे काही प्रकाशित आहे सर? पुस्तक आहे पण त्यापेक्षा म्हणजे 15-16 वर्ष माझं जास्त लक्ष जे आहे ते कामावरती होतं. म्हणजे मी आता पहिलीच मुलाखत तुमची आहे, म्हणजे एक मुलाखत ऑनलाईन हिरंब कुलकर्णी सरांनी घेतली, त्याने तुमची पहिलीच मुलाखत प्रसिद्धी वर्तमानपत्राने खूप दिली, पण त्यापेक्षा माझं लक्ष जे होतं ते कामावरती होतं. त्याचं कारण असं होतं की मी इथं येत असताना महाविद्यालयात येत असतानाच मला माझ्या मुलाखतीमध्ये त्या प्राचार्य म्हणजे तत्कालीन जे प्राचार्य होते अग्रवाल सर त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता की तुम्ही अकॅडमिक तर तुमचं सगळंच आहे पण याशिवाय काय आहे? तर त्यांना मी म्हटलं तर माझं NSS आहे. तर ते असं म्हटले तुम्ही इथं राहणार का जालन्यात? म्हटलं हो सर जालन्यात राहणार. आणि मी निश्चय केलेला होता की जिथं काम करायचं तिथंच राहायचं आणि पूर्ण वेळ द्यायचं. म्हणजे मी 12-12 तास काम केलं सर, सकाळी 8 गेलं तर रात्री 8 घरी यायचं, घरीही विचारलं नाही कधी कधी काम करतायत ना. तर आणि एक मुवमेंट जे आहे चळवळ करायची तर त्या पद्धतीनंच काम केलं. म्हणजे काय काय करावं मी म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये तर जी माध्यमं होती म्हणजे पुस्तकं विकायला आम्ही एक्सपोमध्ये पुस्तकं विकायला स्टॉल लावून उभं राहून पुस्तकं विकली सर, जिथंही मिळेल. म्हणजे शाळेमध्ये पोस्टर प्रदर्शनी मुलांना सगळं चरित्र मुलांना पाहू द्यायचं. 10,000 विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या सर. परीक्षा घेत असताना काय होतं की एक पुस्तक आम्ही त्या मुलाला जेव्हा देतो तर तो एक मुलगा वाचत नाही, त्याचे पालक वाचतात. म्हणजे एक मुलगा अधिक 2 म्हणजे त्याचे आई वडील किंवा आणखी कोणीतरी. म्हणजे जवळपास आम्ही ती परीक्षा जी घेतली गांधी विचार प्रेरणा परीक्षा तर या 13 जवळपास 14 वर्ष 14 वर्षामध्ये 58,672 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली. म्हणजे 58,000 × 3 जरी धरले आपण तर ती जवळपास 1.5 लाखापर्यंत आपण जातो. प्रदर्शनी चित्रपट म्हणजे चित्रपट सुद्धा गांधी चित्रपट जो आहे तो आम्ही काय करायचो, आमचं मोठा हॉल जालन्यातले सगळे शाळेतले मुलं 8 दिवस ते चित्रपट लावून द्यायचा, त्याच्यात मग मुलं बघायची. एक्सपोजर असेल तर एक्सपोमध्ये प्रदर्शनी लावायची, पुस्तकं विकायची. आणि दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे विजयांना तुम्ही त्यांची मुलाखत घेतली तर ते असं म्हटलं की हे मिशनरी सारखंच काम करतात. म्हणजे हा शब्द मला तेव्हा थोडस वाटलं की हे काय मिशनरी, पण नंतर लक्षात आलं की मिशन घेऊन काम करणं जे असतं ना तर त्या पद्धतीनंच काम आपलं काम. ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चन आणि तुम्ही मिशन घेऊन की करायचं ना तर मग सगळ्या पद्धतीने. मग आम्ही काय करायचं, मुंबई सर्वोदय मंडळाकडे खूप चांगल्या पद्धतीची पुस्तकं आहे. मग त्यांना काकांना त्या सोमाय काकांना म्हणायचं काका आम्हाला काय करावं, यावेळेला आम्हाला 50% डिस्काउंट मध्ये द्या.
तो पुस्तक 50% डिस्काउंटमध्ये विकायचं. म्हणजे गावागावामध्ये पुस्तकं न्यायची, वाटायची, विकायची. जिथं विकत घेत नाही तिथं फुकट घेतली. दुसरा एक एक प्रयोग जो केला आम्ही, तर इथलं जो जेल आहे सर, जालना कारागृह, तर या कारागृहामध्ये आम्ही बंद्यांसाठी काही परीक्षा घेतल्या सर. तो एक पहिला प्रयोग थोडासा आम्ही केला प्रयत्न की आपण बंद्यांसाठी घेऊ. प्रतिसाद एवढा छान आला ना तिथला की इथला एक कैदी जो आहे, खंदारे नावाचा कैदी असेल, जन्मठेपचा असेल, तो इथून हर्सुल कारागृहात गेला. तो तिथं गेल्यानंतर मला एक पत्र आलं अनामितपणे की त्याच्यावर जिल्हा कारागृहाचा शिक्का. तर वर तो मला आपल्याला कशा लिहिलं भाऊ, नाव तर त्यांनी बरोबर तसं लिहिलं, यशवंत सोने जेएस कॉलेज जालना. आत त्यांनी सगळे अनुभव लिहिलेले होते सर, की तो इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये जे बदल झाले ना सर, तो दोन दरवर्षी परीक्षा द्यायचा आणि दरवर्षी दोन तीन गटाच्या परीक्षा द्यायचा. मला नाही, तीन प्रश्नपत्रिका त्या मी सोडवतो आणि त्याला दोन तीन वर्ष त्याला बक्षीसही मिळाली. त्याच्यातला जो बदल आहे ना, त्याचं असं म्हणणं काय होतं की मला सर एक रजिस्टर पाठवा की ज्याच्यावर मी लिहू शकेल आणि पेन पाठवा. दुर्दैवानं ते हर्सुल जेलचं तेवढं काही आम्हाला अनुभव चांगला नाही आला. आम्ही प्रयत्न केला त्यांना की आम्ही तिथंही परीक्षा घेतो, पण मग जेलरचं पत्र वेगळं की तुम्ही ह्या परीक्षा घेत असताना सगळ्याच परीक्षा घ्या. ते म्हणजे होऊ द्यायचं नसेल तर मग अशा पद्धतीचं. पण तो जेलचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीचा, की खूप चांगले कैदी, म्हणजे दरवर्षी 2 ऑक्टोबरला वाट बघत असायचं आपली परीक्षा असेल, म्हणजे असं काही होतं. हे हे आहे सजीव शेती, म्हणजे सेंद्रिय शेती. आता सेंद्रिय शेतीचं काम चालू आहे का? नाही सर, शेतीमध्ये तेवढ्या पद्धतीने आम्हाला करता आलं नाही. त्याचं कारण असं आहे की विजयानंदचं काम खूप मोठं होतं. संदीपान बडगिरे तुमच्या, हा, तर संदीपान बडगिरे सरांनीच 2 वर्कशॉप आमच्या इथं घेतले होते आणि त्यांचं सजीव शेतीमधलं काम खूप चांगलं होतं. गंगा प्रसादजींचंही काम सजीव शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं होतं. तर प्रसादजीही गेले, बडगिरे सरांचं खूपदा हे असायचं की काय करताय. पण साधारणपणे वर्षभरातून एखादं वर्कशॉप आम्ही शिक्षकांकडे. लोहारे, लोहारा गावाला 100% म्हणजे मुलगा येतात की सेंद्रिय शेती. आपण म्हटला की तिकडं कनेरी म्हटला गेला, तिकडंही आहे. तर हे सगळं करत असताना पर्यावरणाची गंभीर समस्या आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललंय, तर पर्यावरणासाठी सध्या काही काम आपण काय काय केलं आणि सध्या काय काम चालू आहे? सर, पर्यावरणासाठी 2-3 काम आम्ही सेंटर मार्फत जे केली तर ते खूप मला महत्वाची यासाठी वाटतात. छोटी छोटी काम होती, खास करून आपल्याकडं आत्ताच गणेश उत्सव झाला आणि त्या काळामध्ये जालना शहरामध्ये सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पॉम्प्लेट टाकून द्यायचं की बाबा गणपती उत्सव करत असताना शक्यतोवर मातीचा गणपती बसवावा. मग त्याच्यासाठी प्रशिक्षण दिले आम्ही, शाळेमध्ये जायचं, त्या शाळेमध्ये मुलांना गणपती बनवायला शिकवायचं आणि शाडो माती तिथं नेऊन द्यायची, म्हणजे ती मुलं बनवायची. शिवाय विसर्जन करताना शक्यतोवर बाबा तुम्ही आपली जे पानवठे आहेत साधारणपणे, तलाव आहे, तर तिथे टाकू नका, दान करा. असे आवाहनाचे बोर्ड जवळपास आम्ही जालना शहरामध्ये लावायचो, म्हणजे गणपती मातीचे बनवणं, दुसरं विसर्जन करताना बाबा तुम्ही ते करू नका, दान द्या, म्हणजे त्या पद्धतीचं काम आम्ही त्याच्यात केलं. दुसरं एक महत्वाचं, आम्ही एक वर्कशॉप घेतला होता, दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी, तुम्ही नाव ऐकलं असेल, तर त्यांचं एक वर्कशॉप जे आहे शिक्षकांसाठी आम्ही, खूप चांगल्या पद्धतीचं होतं. तर प्रसादजीही गेले, बडगिरे सरांचं खूपदा हे असायचं की काय करताय. पण साधारणपणे वर्षभरातून एखादं वर्कशॉप आम्ही शिक्षकांकडे. लोहारे, लोहारा गावाला 100% म्हणजे मुलगा येतात की सेंद्रिय शेती. आपण म्हटला की तिकडं कनेरी म्हटला गेला, तिकडंही आहे. तर हे सगळं करत असताना पर्यावरणाची गंभीर समस्या आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललंय, तर पर्यावरणासाठी सध्या काही काम आपण काय काय केलं आणि सध्या काय काम चालू आहे? सर, पर्यावरणासाठी 2-3 काम आम्ही सेंटर मार्फत जे केली तर ते खूप मला महत्वाची यासाठी वाटतात. छोटी छोटी काम होती, खास करून आपल्याकडं आत्ताच गणेश उत्सव झाला आणि त्या काळामध्ये जालना शहरामध्ये सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पॉम्प्लेट टाकून द्यायचं की बाबा गणपती उत्सव करत असताना शक्यतोवर मातीचा गणपती बसवावा. मग त्याच्यासाठी प्रशिक्षण दिले आम्ही, शाळेमध्ये जायचं,
त्या शाळेमध्ये मुलांना गणपती बनवायला शिकवायचं आणि शाडो माती तिथं नेऊन द्यायची, म्हणजे ती मुलं बनवायची. शिवाय विसर्जन करताना शक्यतोवर बाबा तुम्ही आपली जी पाणवठे आहेत साधारणपणे तलाव आहे तर तिथे टाकू नका, दान करा. असे आवाहनाचे बोर्ड जवळपास आम्ही जालना शहरामध्ये लावायचो, म्हणजे गणपती मातीचे बनवणं, दुसरं विसर्जन करताना बाबा तुम्ही ते करू नका, दान द्या, म्हणजे त्या पद्धतीचं काम आम्ही त्याच्यात केलं. दुसरं एक महत्त्वाचं, आम्ही एक वर्कशॉप घेतला होता, दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी, तुम्ही नाव ऐकलं असेल, तर त्यांचं एक वर्कशॉप जे आहे शिक्षकांसाठी आम्ही केलं होतं. निसर्ग आहे, त्याचं नावच होतं निसर्ग आहे, आणि दिलीप कुलकर्णी स्वतः निसर्ग जगतायत, म्हणजे अजूनही त्यांच्याकडे मोबाईल नाही, संपर्क करायचा असला तर ते लँडलाईनवरती फोन करा आणि मग ते सगळं. तर तो वर्कशॉप जो आहे तर तो शिक्षकांनी जे हे केलं मनावरती घेतलं तर त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीचा एक ग्रुप आमचा तयार झालेला. सर, आताच्या परिस्थितीमध्ये एका बाजूला सगळीकडं सोशल कौटुंबिक कुटुंब उद्ध्वस्त होत चालले, आपल्याला तर देश महासत्ता करायचा आहे, कुटुंब उद्ध्वस्त म्हणल्यावर समाजाचं गंभीर प्रश्न आहे. मला कॉलेजनी सांगितले परवा साताऱ्याचे वस्ते कोणतरी आलते इंद्रजित देशमुख सर, हा, आणि ते म्हटले की अगोदर मुलगा ही संपत्ती होती, आता मुलगा ही समस्या झालेली आहे. तर सर, आपल्याला एवढं संवेदनशील मनाचे उपक्रमशील संवेदनशील आणि आधी केले मग सांगितले या प्रकारची तुमची भूमिका असल्यामुळं तुम्हाला या समाजाला, या विद्यार्थ्यांना, किंवा ठीक आहे सरकार काही आपल्या सांगण्यावर निर्णय बदलणार नाही कारण आपण काही त्यांच्या पट्टीचे नाही, पण येणाऱ्या काळात विद्यार्थी ठीक आहे सुधारणार नाही पण आपण पुन्हा अगेन अँड अगेन ट्राय केला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून मुलं आई वडिलाला सांभाळत नाही, दुसऱ्या बाजूला रिस्पेक्ट म्हणजे प्राध्यापकाविषयी मला एक सांगावंच वाटतं. मी बारामतीला लेक्चर होतो, गल्ल्यावर बसलेला मुलगा मला म्हणला रस्त्यांचा जो काय चाललंय सर काय, मला थोडा इगो हार्ड झाला. मी म्हणलं काय मग तुला पगार मागायला, तर क्या बात कर रहे तुम्हाला जितना पॉकेट मनी आहे ना बोले उतना मेरा खर्चा है. म्हणजे ही एका बाजूला वाढत असताना आपण काहीतरी केलं पाहिजे, घडवलं पाहिजे. आणि तुम्हाला काय म्हणजे एकंदरीत सामाजिक जातीयवाद वाढत चाललाय, बेकारी वाढत चालली, भ्रष्टाचार वाढत चाललाय, सगळं अंधार वादळ पर्यावरण, ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता, भावी पिढीला युवकांना काय सांगू इच्छिता? सगळ्या वातावरणामध्ये सगळ्याचं उत्तर जे आहे ते सर्व महात्मा गांधींच्या विचारामध्ये मला दिसत, आणि तो जो विचार आहे महात्मा गांधींचा विचार तर तो आजच्या तरुणांमध्ये जर रुजवला म्हणजे चारित्र्य निर्माण राष्ट्र निर्माण याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर गांधींनी जे मार्ग सांगितला आणि त्यांचं जे सत्याचे प्रयोग त्यांचं आत्मचरित्र आहे, त्याच्यापेक्षा महत्वाचं पुस्तक मला वाटतं मंगल प्रभात, फार छोटस पुस्तक आहे की एरवडा कारागृहामध्ये त्याच्यावर होते तर ते दररोज सकाळी एक प्रवचन करायचे, त्याला प्रातः प्रवचन सकाळचं, आणि त्याचं नाव त्यांनी मंगल प्रभात दिलं आणि त्याच्यात एकादश व्रत त्याने सांगितलं. तर त्यातली सगळी व्रत जर तुम्ही सगळी तर अंगीकारता येणार नाही पण प्रयत्न केला तर मला असं वाटतं प्रत्येक व्यक्ती नाही त्यातलं सत्य अहिंसा सत्याग्रह ब्रह्मचर्य संग्रह शरीर श्रम सर्वधर्म समभाव ही सगळी राष्ट्र निर्मितीसाठी खूप महत्वाची तत्व आहे आणि ही मुलांमध्ये रुजवण्यासाठी मला असं वाटतं की खूप काम करणं, म्हणजे महात्मा गांधी अध्ययन केंद्र काम करतंय आणि केलं आतापर्यंत, खूप छोटस आहे सर तो दिवाळी म्हणता येणार नाही एवढं छोटं काम, कारण हा विचार जो आहे तो जगाने अंगीकारलेला आपल्याला दिसतो. तर ज्या वेळेस आपण जगाचा विचार करतो तेव्हा भारताची ओळख काय तर महात्मा गांधीच असते, म्हणजे आमचे पंतप्रधान कुठल्याही देशामध्ये गेले तर एकच एक नाव त्यांना घ्यावं लागतं ते म्हणजे महात्मा गांधीच. जगातल्या जवळपास 600 विद्यापीठांमध्ये महात्मा गांधींवरती अभ्यास होतो, संशोधन होतं. जगातल्या प्रकाश जी पुस्तकं प्रकाशित होतात तर सगळ्यात जास्त पुस्तकं महात्मा गांधींच्या विचाराची. दुर्दैवाने असं आहे की आज आमच्याच देशामध्ये पुन्हा महात्मा गांधी समजून सांगण्याची वेळ आलेली आहे.
त्याचं कारण असं आहे की जेवढा अंगीकारतायत लोक तेवढा विरोध करणारे लोक इथं वाढलेले आपल्याला दिसतात, आणि जे विरोध करणारे ते पुन्हा सत्तेतल्या पदावरती जाऊन बसले. दुर्दैव आहे म्हणजे महात्मा गांधींना गोळी मारणारे, महात्मा गांधींना विरोध करणारे लोक जे आहेत ते जेव्हा सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसतात तर त्यावेळेस मग पुन्हा निराशेकडे जातो माणूस की अरे हे काय चाललंय सगळं. म्हणजे जिथं सर्वोदय पाहिजे असतो, म्हणजे आम्ही बोलताना भाषा सगळ्यांची बोलतात, सर्वांच्या कल्याणाची बोलतात, पण ती दिसत नाही कृतीमध्ये. आणि मग त्याच्यामुळे काय करावं लागणार आहे तर प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाला हे काम करणं, कारण प्रत्येकाला प्रत्येकाने एक मिशन जे आहे तर ते मिशन मला असं वाटतं म्हणून महात्मा गांधींचा विचार जो आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. ट्रस्टीशिप लॉ मला वाटतंय महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीला आम्ही आमच्याकडे बावगे म्हणून सर होते माधव, आम्ही वेगवेगळ्या के एम माधव के एम बावगे कॉमर्सचे, तर ट्रस्टीशिप लॉ काय आणि त्या काळात वेगवेगळे व्होकेशनल म्हणजे करिअर इन बँकिंग वगैरे आणि प्लॅनिंग कॉमर्सचे असल्यामुळं तर महात्मा गांधी हा लोकांना कळला पाहिजे. तर आजकाल लोकांना रिझर्व्ह बँकेचा महात्मा गांधी आवडतो, तो महात्मा गांधी ते काय म्हणजे असं बोलतात की जर स्वतःच कपडे घातले नाही म्हणजे असं, म्हणजे आपल्याकडं प्रगतीच्या नावानं आपण अधोगतीकडं चाललेले आहोत. मला असं वाटतं की अंधार खूप झाला पण ती जपून ठेवा म्हणत असताना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हम होंगे कामयाब पुरा है विश्वास या भूमिकेतनं काम करत आहात. पण प्रयत्न केला तर मला असं वाटतं प्रत्येक व्यक्ती, म्हणजे त्यातलं सत्य, अहिंसा, सत्याग्रह, ब्रह्मचर्य, संग्रह, शरीर श्रम, श्रम सर्वधर्म समभाव, ही सगळी राष्ट्रनिर्मितीसाठी खूप महत्वाची तत्व आहे आणि ही मुलांमध्ये रुजवण्यासाठी मला असं वाटतं की खूप काम करणं, म्हणजे महात्मा गांधी अध्ययन केंद्र काम करत आहे आणि केलं आतापर्यंत, ते खूप छोटंसं आहे सर, तो दिवाळी म्हणता येणार नाही एवढं छोटं काम, कारण हा विचार जो आहे तो जगाने अंगीकारलेला आपल्याला दिसतो. तर ज्या वेळेस आपण जगाचा विचार करतो तेव्हा भारताची ओळख काय तर महात्मा गांधीच असते. म्हणजे आमचे पंतप्रधान कुठल्याही देशामध्ये गेले तर एकच एक नाव त्यांना घ्यावं लागतं, ते म्हणजे महात्मा गांधींचं. जगातल्या जवळपास 600 विद्यापीठांमध्ये महात्मा गांधींवरती अभ्यास होतो, संशोधन होतं. जगातल्या म्हणजे प्रकाश जी पुस्तकं प्रकाशित होतात तर सगळ्यात जास्त पुस्तकं महात्मा गांधींच्या विचाराची. दुर्दैवाने असं आहे की आज आमच्याच देशामध्ये पुन्हा महात्मा गांधी समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की जेवढा अंगीकारतायत लोक तेवढा विरोध करणारे लोक इथं वाढलेले आपल्याला दिसतात, आणि जे विरोध करणारे ते पुन्हा सत्तेतल्या पदावरती जाऊन बसले. दुर्दैव आहे म्हणजे महात्मा गांधींना गोळी मारणारे, महात्मा गांधींना विरोध करणारे लोक जे आहेत ते जेव्हा सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसतात तर त्यावेळेस मग पुन्हा निराशेकडे जातो माणूस की अरे हे काय चाललंय सगळं. म्हणजे जिथं सर्वोदय पाहिजे असतो, म्हणजे आम्ही बोलताना भाषा सगळ्यांची बोलतात, सर्वांच्या कल्याणाची बोलतात, पण ती दिसत नाही कृतीमध्ये. आणि मग त्याच्यामुळे काय करावं लागणार आहे तर प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाला हे काम करणं, कारण प्रत्येकाला प्रत्येकाने एक मिशन जे आहे तर ते मिशन मला असं वाटतं म्हणून महात्मा गांधींचा विचार जो आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. ट्रस्टीशिप लॉ मला वाटतंय महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीला आम्ही आमच्याकडे बावगे म्हणून सर होते माधव, आम्ही वेगवेगळ्या के एम माधव के एम बावगे कॉमर्सचे, तर ट्रस्टीशिप लॉ काय आणि त्या काळात वेगवेगळे व्होकेशनल म्हणजे करिअर इन बँकिंग वगैरे आणि प्लॅनिंग कॉमर्सचे असल्यामुळं तर महात्मा गांधी हा लोकांना कळला पाहिजे. तर आजकाल लोकांना रिझर्व्ह बँकेचा महात्मा गांधी आवडतो, तो महात्मा गांधी ते काय म्हणजे असं बोलतात की जर स्वतःच कपडे घातले नाही म्हणजे असं, म्हणजे आपल्याकडं प्रगतीच्या नावानं आपण अधोगतीकडं चाललेले आहोत. मला असं वाटतं की अंधार खूप झाला पण ती जपून ठेवा म्हणत असताना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हम होंगे कामयाब पुरा है विश्वास या भूमिकेतनं काम करत आहात, करत राहा. सी एस आर फंड असेल, आणखीन काय असेल, छोटी कसं आहे सर की थांबलेल्याला कोणी चला म्हणून येणार नाही. आणि तुम्ही आजपर्यंत मग आपल्यात निराशा येते, मग आपण फ्रस्ट्रेट होतो आणि ह्या समाजाला
आपण करू शकत नाही. ह्याच एक जे वेदना मनाला होता, कारण मी जे पाहिलं की माणसाला वेगवेगळे आजार, किडनीचे, हृदयाचे, हे सगळं माणसाला मन मोकळं करायला जागा नाही. तर आम्ही प्राध्यापकाला बोलायचं, गल्लीतून वट्ट्यावर रेणापूरला आज्ञा असायची, सगळ्या आज्ञा आम्ही सगळे लेकर गोळा व्हायचे. आणि हे सगळं पोरक होत असताना आपण हे करत आहात, खूप अमूल्य आहे. कदाचित घरातून लोकांना आवडणार नाही, टीमच्या लोकांना आवडणार नाही, पण अकेलाचे लोक, म्हणजे अकेला ही था ज्याने भी म्हणजे लोक आते गए कारवा बनता गया, त्या दृष्टिकोनातून आपण हे कार्य करत असताना एक संस्कार, संस्कृती, सभ्यता ही आपल्याकडं ज्या पद्धतीनं आपल्या घराकडे आल्यानंतर नीट नेटक स्वच्छता आणि विठ्ठलाची या ठिकाणची मूर्ती पाहिल्यानंतर एक माणसाला सकारात्मक ऊर्जा आणि ही मिळते. आणि मला आज खूप आनंद झाला सर की महात्मा गांधीचे विचार, त्याचे शिबिर, त्याचं कार्य सचोटीनं, चिकाटीनं, जिथं म्हणजे वेळ, पैसा, आपल्याला मॅन, मनी, मशीन आणि मशनरी हे द्यावं लागतं, मॅनेजमेंट करावी लागतं, ते तुम्ही करत आलात. परमेश्वर महात्मा गांधी आपल्याला शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देऊ आणि हे कार्य भविष्यात आणखीन न थांबता म्हणजे एक गरुड घेत तुमचे बऱ्याच लोकांचे संपर्क आहेत, एखादं व्यासपीठ करून त्या व्यासपीठाच्या माध्यमातून एखादी व्याख्यानमाला आपण ठेवतो किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी या माध्यमातून चालू ठेवावं ही मी तुम्हाला या मुलाखतीच्या निमित्तानं विनंती करतो. आणि लोक म्हणत असतात चांगल्याला लोक जिवंतपणी म्हणा किंवा आपण जवळ सेवेत आहोत नावच ठेवतात, म्हणून निंदकाचे घर असावी शेजारी या भूमिकेतनं आपण काम करत आहात. त्यांच्याचं जीवन असेल, पर्यावरण असेल, महात्मा गांधीचा विचार असेल आणि आपण मराठवाडा नेता यूट्यूबला मुलाखत दिला, मी आपला खूप खूप ऋणी आहे. आणि हे सगळं घडवून आणण्याचा योग माझे मित्र आमचे कोरे सर यांनी घडवून आणला. मला म्हणजे महात्मा गांधीवर तर चालेल का? म्हणलं चालेल नाही, पळेल, कारण गरज आहे मानसिक स्वास्थ्याची. आणि आपण हे सांगितलं, आम्हाला वेळ दिली, उशीर झाला असताना कोजागिरी म्हणजे दूध प्यायचं, कुठे कार्यक्रमाला जायचं, कटाकटायला अनुभव यातनं सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. प्रेम, आशीर्वाद, महात्मा गांधी रूपी प्रेम आणि आशीर्वाद. महात्मा गांधी रिझर्व्ह बँकेचं नाही बरं का सर? फक्त आजकाल महात्मा गांधी कुठेच म्हणून लोक म्हणते तर भाग हलक्या महात्मा गांधीवर लोकांचं पोट भरत नाही. 2000 पाहिजे असं खूप चांगलं करतात. विवेक सुद्धा येणाऱ्या काळात बापसे बेटा सवयी मंदिरापूर्ण विवेकपूर्ण कार्य करेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. सर तुमचे खूप खूप धन्यवाद.